विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। ऑगस्टमध्ये साधारणपणे 10,000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा दर असताना त्यात मोठी घसरण होऊन तो 4,500 ते 5,000 पर्यंत खाली आला आहे। केंद्र सरकारने आयात केल्याने सोयाबीनचे दर घसरले असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत हरामी करून शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार चालवल्याबद्दल निषेध व्यक्त करत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे। तसेच केंद्र सरकारने आयातीच्या धोरणामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या सुद्धा होऊ शकतात, याला केंद्र सरकार जबाबदार असेल अशी टीका सुद्धा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे। थिएटर सुरू, मात्र जाचक अटींमुळे प्रेक्षक करतायत निर्बंध हटवण्याची मागणी। कोरोनामुळे मागील 1.5 वर्षांपासून अक्षरशः कोलमडलेल्या सांस्कृतिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला असून शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी नवीन नियमावली जारी केली आहे। ब्रेक द चेन अंतर्गत आज दिनांक 22 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे। मात्र प्रेक्षकांना लसीकरण ओळखपत्राच्या अनेक अटींची पूर्तता करण्याची असल्याने प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। महामंडळाच्या ST व इतर सुविधांप्रमाणे सिनेमाघरांना सुद्धा 100% परवानगी देण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी 387 जणांचे अर्ज दाखल। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तब्बल 387 मतदार उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 104 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। त्यामुळे या निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली असून नागरिकांना ऐन दिवाळीत या निवडणुकीची धामधूम बघायला मिळणार आहे। जत तालुक्यातील प्रगतशील महिला शेतकरी व उद्योजकांचा कृषी विभागाकडून सत्कार। महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा व क्रांती, लोकसंचलित साधना केंद्र जत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व महिला किसान दिनानिमित्त तालुक्यातील प्रगतशील महिला शेतकरी व महिला उद्योजक यांचा सत्कार करण्यात आला आहे। या कार्यक्रमास आमदार विक्रमसिंह सावंत, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज वेता, तालुका कृषी अधिकारी तसेच महिला व शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांचा जो आडवा येईल त्याला मी तोडवणार, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा। स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीचा भाग आहे, परंतु प्रत्येक घटक पक्षांना सोबत घेऊन चर्चा झाली पाहिजे। साखर कारखानदारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड निर्माण होते, प्रचंड अशी संपत्ती सुद्धा कमावता येते, त्यामुळे अनेक ठिकाणी घराणेशाही निर्माण झाली आहे। 2019 धर्तीवर शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी तयार झाली। मात्र जर शेतकऱ्यांच्या प्रश्न सुटत नसतील तर मी या सरकारवर का समाधानी असावं? मी स्वतंत्रपणाने शेतकऱ्यांसाठी काम करत असून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा जो आडवा येईल त्याला मी तोडवणार, असा आक्रमक पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतला आहे।